आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। नारायणगाव येथे नुकतेच दिवटे आणि जाधव या परिवाराचा विवाह सोहळा संपन्न झाला। या विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित 100 शेतकऱ्यांना जय किसान कंपनीचे द्रवरूप खत वाटप करण्यात आले। नारायणगाव येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल तात्या दिवटे यांचा मुलगा अभिषेक आणि अहमदनगर येथील नितीन जाधव यांची कन्या रुचिका यांचा शुभविवाह सोहळा निलायम गार्डन मंगल कार्यालय येथे हजर उपस्थितांच्या साक्षीने संपन्न झाला। भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि येथील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून द्रवरूप खतांचा वापर करत शेतीतील उत्पादन वाढवावे अशी संकल्पना नवरदेव अभिषेक याच्या मनात आली। गेल्या 5 वर्षांपासून अभिषेक नारायणगाव येथे राजधानी अॅग्रो सर्व्हिसेस हा व्यवसाय करत असून त्याचा परिसरातील शेतकऱ्यांशी मोठा जनसंपर्क आहे। त्या दृष्टीने आपल्या शुभविवाह सोहळ्यात उपस्थित शेतकऱ्यांना टॉवेल, टोपी, शाल, नारळ या गोष्टीवरचा खर्च टाळून द्रवरूप खतांच्या बॉटल अभिषेकने वितरित केल्यात। त्यामुळे लग्न कार्यात होणारा अनावश्यक खर्च टाळत अभिषेक आणि अनिल तात्या दिवटे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। या खतामुळे शेतातील उत्पादन क्षमता वाढून जैविक घटकांची वाढ होणार आहे। या अभिनव उपक्रमामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी या कुटुंबाचं कौतुक केलंय। दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लग्न सोहळ्यात उपस्थिती लावली। यात भाजप नेते आशाताई भुजके, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष नाना खैरे, नारायणगावच्या सरपंच शुभदा भावळ, उपसरपंच बाबू पाटे, सूरज वाजगे, संतोष वाजगे, आरिबाई अत्ताराणी, तिळवण तेली समाजाचे विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।